मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख हे माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचं शेतकऱ्याच्या हक्काचं 5 TMC पाणी इंदापूरला नेण्याचा बेकायदेशीर प्रस्ताव मंजूर केला होता आणि आता थोड्या वेळ झालं आदरणीय जयंत पाटील साहेबांनी टीव्हीला बातमीत बोलून दाखवलं असं आम्हाला कार्यकर्त्यामार्फत फोन आले की जयंत पाटील साहेबांनी तो 5 TMC पाणी जी मंजुरी दिली होती 5 TMC पाण्याला 22 एप्रिलला ते आम्ही रद्द केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या पाण्याला आम्ही धक्का लावणार नाही आणि परवाच अजितदादा पवार साहेब सुद्धा बोलले होते परंतु ह्या बाबतीत अजितदादा पवार साहेब 2 महिन्याखाली अधिवेशन संपत असताना सभागृहात बोलले होते की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी कनेक्शन तोडायला सुरुवात केली आणि लाखो शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं त्यामुळे अजित पवार साहेबांच्यावरचा विश्वास माझ्या या सोलापूरच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा उडलेला आहे। आमच्या जिल्ह्यातले काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांनी बोलून घेतले आणि त्यांच्या समेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की ज्यांनी अजून 4 वेळेचं लेखी पत्र सुद्धा द्यायचं धाडस केलं नव्हतं मी त्यांना नावं ठेवत नाही परंतु हा लढा जनहित शेतकरी संघटनेचा प्रहार शेतकरी संघटना रयत क्रांती संघटना आणि संभाजी ब्रिगेडने ज्या टायमाला हे आंदोलन उभा केलं आणि उजनी धरणाच्या गेटवरती गेल्या 8 दिवसापासून आमचं आंदोलन सुरू आहे। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना मी विनंती करतो आणि कर्तव्यदक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना विनंती करतो की तुम्ही जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आम्हाला लिखी आश्वासन देत नाहीत की 5 TMC पाणी मंजूर केलेलं तो शासन निर्णय आम्ही रद्द केलेला आहे असं लिखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील। वेळ प्रसंगी 4 ते 5 दिवस वाट बघून पालकमंत्र्याला जिल्हा बंद केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। यात होणाऱ्या परिणामाला स्वतः उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री जबाबदार असतील। मी प्राध्यापक सुहास पाटील जिल्हा संपर्क प्रमुख रयत क्रांती शेतकरी संघटना गेल्या 22 एप्रिलला 5 TMC पाणी आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी स्वतःच्या तालुक्यासाठी म्हणजे इंदापूरसाठी मंजूर करून घेतलेलं पाणी त्या पाण्याच्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यात सर्व शेतकरी संघटना एकत्रित येऊन 1 मेला जल आंदोलन झालं त्याचं नेतृत्व जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी केलं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की आपल्या जिल्ह्यातील जर हे 5 TMC पाणी आज उजनी धरणातून कमी झालं तर आपल्या जिल्ह्यातली शेती धोक्याच्या पातळीवर आहे आणि सर्व शेतकरी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तिथूनच आम्ही आज गेले 8 दिवस झालं आज या आंदोलनामध्ये संपूर्ण आम्ही सहभागी आहोत आणि आता एक 1/2 तासापूर्वीच आम्ही सोशल मीडियातून एक बातमी पाहिली की राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी एक घोषणा केली की 22 एप्रिलला जो निर्णय झालेला आहे 5 TMC पाणी इंदापूरला देण्याचा तो आम्ही रद्द करत आहोत पण आम्ही आज आमच्या मुख्य भूमिकेवर असं ठाम आहे की उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे 100% पाणी वाटप झालेलं आहे ते पाणी वाटप इथून पुढे कधीही कोणत्याही योजनेच्या नावाखाली ते पाणी आम्ही जाऊ देणार नाही आणि याचसाठी आम्ही आताही जरी जलसंपदा मंत्र्यांनी जरी जाहीर केलेलं असलं तरी अधिकृत पत्र आम्हाला अधीक्षक अभियंत्यांनी इथं येऊन आणून दिल्याशिवाय आम्ही हे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही हे स्थळ सोडणार नाही हा मी इशारा त्यांना देतोय। उजनी धरणातील 5 TMC पाणी पालकमंत्र्यांनी इंदापूरला पळवलं हे कळल्याबरोबर आम्ही शेतकरी संघटना एकत्र आलो आणि 1 मे दिवशी उजनी धरणात जलसमाधी घेण्याच्या निमित्तानं आम्ही तिथं उड्या मारल्या आणि त्या दिवसभर त्या पाण्यात आम्ही पोहत राहिलो आणि त्याची दखल घेऊन आम्हाला कलेक्टरचं पत्र आलं किंवा त्यांनी फोन केला भैयासाहेबांना आणि आम्हाला त्यांनी बोलवून आम्हाला पालकमंत्र्यांची मीटिंग पुणे येथे लावली पण ती मीटिंग निष्फळ ठरली आणि त्याच दिवशी आम्ही उजनीच्या प्रवेशद्वाराजवळ गेटजवळ बेमुदत धरणे आंदोलन धरलं त्याला आज 8 दिवस झालेत आणि 8 दिवस सुद्धा आता जेव्हा आमच्या ह्याची जरा प्रखरता वाढू लागली आणि ही प्रखरता वाढून ह्याचं स्वरूप मोठं झालं ज्या त्यावेळी सगळ्या प्रत्येक आमचा हालगिनात कुठे चालायला लागला आमचं बेमुदत आम्हाला सगळे पदाधिकारी शेतकरी संघटनेची शेतकऱ्याची मुलं दररोज इथे येऊन भेटायला लागली हे वृद्ध अवतार बघून काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे जयंत पाटलाकडे गेलेत असं कळलं आणि त्यांनी
तो आज ठराव तो रद्द केला असं कळलेलं आहे। ते आनंदाची बातमी आहे, परंतु त्यांनी ते तसं पत्र आम्हाला जे खरेखुरे आंदोलन करत होते, जे पाण्यासाठी जीवाचं रान करून वाऱ्याच्या ओढ्यात इथं झाडाखाली सुद्धा बसून अंगावर फटा पडत किंवा बाबा कोविडचा त्रास होऊन एखाद रोगाला बळी पडत न त्याला घाबरता ह्या ठिकाणी आम्ही बसून आहे, याची दखल घेऊन त्याच्या अभियंत्यांनी आम्हाला हे पाणी रद्द केले म्हणून तसं पत्र ठोस आश्वासन द्यावं, तेव्हाच आम्ही हा जागा सोडणार आहे, नाहीतर आमची तयारी अजून आंदोलनाची चालूच राहणार आहे।